हॅलो अँड वेलकम स्टुडंट. डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन हा लेसन आपण स्टडी करतो आहे. तर या लेसनमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण ह्युमनची डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टडी करत आहोत. तर या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सगळ्यात फर्स्ट आपण बघितलं की इट इज मेड अप ऑफ टू पार्ट. फर्स्ट इज ॲलिमेट्री कॅनल अँड सेकंड वन इज डायजेस्टिव्ह ग्लँड. सो फर्स्ट वी स्टार्टेड ॲलिमेट्री कॅनल. सो इन ॲलिमेट्री कॅनल देर आर व्हेरियस पार्ट. सो फॉर एक्झाम्पल माउथ, आफ्टर माउथ नेक्स्ट इज बकल कॅव्हिटी. नेक्स्ट दॅट बकल कॅव्हिटी एंटर्स इन टू फॅरिंग्स अँड फॅरिंग्स लीड्स टू इसोफेगस. आफ्टर इसोफेगस नेक्स्ट ऑर्गन इज स्टमक. आफ्टर स्टमक नेक्स्ट इज स्मॉल इंटेस्टाईन अँड फायनली लार्ज इंटेस्टाईन. सो ह्या सगळ्या ऑर्गनपासून आपला ॲलिमेंट्री कॅनल जो आहे तो बनलेला आहे. तर हा जो ॲलिमेंट्री कॅनल आहे याचं स्ट्रक्चरल पॉईंट जे आहेत ते आपण ॲट स्टमकपर्यंत कंप्लीट केलेले आहेत. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो स्मॉल इंटेस्टाईन आज आपण स्टडी करणार आहोत. सो स्मॉल इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर ते कसं आहे ते आज आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपण या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जवळपास मॅक्झिमम फूड मटेरियल डायजेशनचं काम जे आहे ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. सो त्या डायजेशनची फिजिओलॉजी जी आहे ती आपण नंतर पाहणार आहोत. सो आज आपण स्मॉल इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर बघतोय. सो बघा मुलांनो, स्मॉल इंटेस्टाईन दो इट्स नेम इज स्मॉल इंटेस्टाईन, त्याचं नेम जरी स्मॉल इंटेस्टाईन असलं तरी त्याची लेंथ कमी नाही आहे, तो लेंथनी स्मॉल नाही आहे. त्याची लेंथ जवळपास 6 मीटर लाँग आहे. सो इट इज अबाउट 6 मीटर लाँग. 6 मीटर लाँग एवढा स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि त्याचा डायमीटर जो आहे तो 2.5 सेंटीमीटर डायमीटर एवढा त्याचा डायमीटर प्रेझेंट आहे. सो हे नीट लक्षात घ्या की तुम्हाला लेंथ लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक ठिकाणी आपण लेंथ बघितलेली आहे. जे जे ऑर्गन आपण स्टडी केलेले आहेत ॲलिमेंट्री कॅनॉलमध्ये तर त्या प्रत्येक ऑर्गनमध्ये लेंथ, जसं की आपण इसोफेगस बघितला 25 सेंटीमीटर, स्टमकमध्ये सांगितलं 25 to 30 सेंटीमीटर, स्मॉल इंटेस्टाईन आता मी तुम्हाला सांगितलं की 6 मीटर लाँग आणि 2.5 सेंटीमीटर ब्रॉड, किंवा त्याची जी ट्यूब आहे याचा डायमीटर जो आहे तो 2.5 सेंटीमीटर एवढा आहे. डायमीटर म्हणू शकता किंवा 2.5 सेंटीमीटर ब्रॉड असं आपण याला म्हणू शकतो. सो हे दोन्ही नंबर्स व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे हा लोकेट कुठे झालेला आहे. इट इज लोकेटेड इन आर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. लोकेटेड इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये हा लोकेट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मेझेंटेरिस हा एक वर्ड आहे जो स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे, NCERTमध्ये दिलेला नाही आहे. मेझेंटेरिस काय आहे हे सगळ्यांनी समजून घ्या. तर बघा, आपला जो स्मॉल इंटेस्टाईन आहे तो हायली कॉइल किंवा असं फोल्डेड स्ट्रक्चर आहे. मग हा जो फोल्ड झालेला स्मॉल इंटेस्टाईन जो आहे त्याचे फोल्ड आपल्या डॉर्सल बॉडी वॉलला, पाठीमागची जी बॉडीची वॉल आहे त्या वॉलला अटॅच करण्याचं काम हा मेझेंटेरिस करणार आहे. सो मेझेंटेरिस इट इज फोल्ड ऑफ मेम्ब्रेन. ते एक मेम्ब्रेन आहे, पेरिटोनियम आहे. सो पेरिटोनियम तुम्हाला कळेल नंतर. तर हे जे पेरिटोनियम आहे ह्या पेरिटोनियमपासून हा मेझेंटेरिस बनलेला आहे. इट इज फोल्ड ऑफ मेम्ब्रेन आणि त्या मेझेंटेरिसमुळे स्मॉल इंटेस्टाईनचे जे फोल्ड आहेत ते फोल्ड डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच होतात. हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. सो बिकॉज ऑफ मेझेंटेरिस fold of the small intestine get attached to the dorsal body wall and it also support blood vessels and nerves. ja kai tithe blood vessels ani nerves asnare small intestine madhe tar tanna support karna he hi yacha main function hai. okay, next, the small intestine is divided into 3 parts. ha small intestine jo ahe to 3 part madhe divide zalela hai. tyacha madla first part ahe duodenum, सेकेंड जेजुनम अँड लास्ट इलियम. सो मुलांनो, या 3 पार्टमध्ये हा स्मॉल इंटेस्टाईन डिवाइड होतो. जसं आपण स्टमकमध्ये पाहिलं होतं की कार्डियक, पायलोरिक, फंडस असे त्याचे 3 पार्ट आणि तिथं आपण स्फिंक्चरसुद्धा स्टडी केले. तसं स्मॉल इंटेस्टाईनसुद्धा 3 पार्टमध्ये डिवाइड होतो, डिओडेनम, जेजुनम अँड इलियम. त्यानंतर नेक्स्ट फर्स्ट पार्ट जो आहे तो डिओडेनम आहे. सो डिओडेनम कसं आहे ते आपण पाहणार आहोत. सो बघा, फर्स्ट इज डिओडेनम,
ओके नेक्स्ट डिओडेनम इट इज अबाउट 26 सेंटीमीटर लॉन्ग. डिओडेनमची लेंथ जी आहे बघा टोटल स्मॉल इंटेस्टाइन 6 मीटर लॉन्ग आहे. त्याच्यामध्ये जर डिओडेनमची आपण लेंथ बघितली तर ती जवळपास 26 सेंटीमीटर एवढी डिओडेनमची लेंथ आहे. त्यानंतर नेक्स्ट इट इज यू शेप अँड नेक्स्ट इट टर्न टू लेफ्ट बिलो स्टमक. ओके तर बघा हा इसोफेगस असेल आणि हा स्टमक असेल तर या स्टमक नंतर जो डिओडेनम आहे या पद्धतीने बघा कुठे टर्न झाला इकडे लेफ्ट साइडला टर्न झालेला हा इकडचा जो यू शेप पार्ट दिसतोय या सुरुवातीच्या पोर्शनला काय म्हटलं जातं डिओडेनम. सो सी डिओडेनम इट्स लेंथ इज अबाउट 26 सेंटीमीटर लॉन्ग यू शेप आहे आणि स्टमकच्या खाली हा लेफ्ट साइडला टर्न झालेला असतो. सो या पोर्शनला आपण डिओडेनम असं म्हणतो. आय थिंक स्फिंक्चर आपण याआधी पाहिलेला आहे स्टमकमध्ये आणि स्टमकचं ओपनिंग म्हणजे इथला जो स्टमक आहे तो इथं कोणामध्ये ओपन होणार आहे डिओडेनममध्ये ओपन होणार आहे. तर दोन स्फिंक्चर तुम्हाला सांगितले होते इथला वरचा जो पोर्शन आहे तो कार्डियक आणि या ठिकाणी जे सर्क्युलर मसल्स स्फिंक्चर म्हणजे सर्क्युलर मसल्स असतात तर इथं जो स्फिंक्चर आहे त्याला आपण कार्डियक स्फिंक्चर असं म्हटलं होतं. तर या ठिकाणी स्टमकमधला पायलोरिक रिजन डिओडेनममध्ये ओपन होत आहे तर त्या लोकेशनला जो स्फिंक्चर आहे तर त्याला पायलोरिक स्फिंक्चर असं म्हटलं जातं. सो त्या ठिकाणी पायलोरिक स्फिंक्चर आहे जो आपण आधी बघितलेला आहे. तरीही बघा पायलोरिक रिजन ऑफ स्टमक ओपन इन डिओडेनम. At that junction, there is pyloric sphincter. ओके मुलांनो स्फिंक्चर्सचं नेम आणि लोकेशन लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे या लेसनमध्ये. सो याच्यामध्ये बघा आत्ता मी तुम्हाला पायलोरिक स्फिंक्चर सांगितला. तुम्ही NCERT जर पाहिलं तर NCERTमध्ये सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे द ओपनिंग ऑफ स्टमक इन द डिओडेनम इट इज गार्डेड बाय द पायलोरिक स्फिंक्चर. सो बोर्डवरती लिहिलेलं कंटेंट समजलं आहे का बघा फर्स्ट स्मॉल इंटेस्टाईन त्याची लेंथ सांगितली अबाउट 6 मीटर लॉंग. सेकंड त्याचा ब्रॉडनेस आहे 2.5 सेंटीमीटर. इट इज लोकेटेड इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. नेक्स्ट स्मॉल इंटेस्टाईनची लेंथच वरून लक्षात येईल 6 मीटर लॉंग एवढा लॉंग स्मॉल इंटेस्टाईन आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये फिट करण्यासाठी त्याचं बरंच कॉइलिंग झालेलं असतं आणि ते जे कॉइल्स आहेत ते फर्मली आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये राहण्यासाठी मेझेंटेरिस हे फोल्डेड मेम्ब्रेन जे आहे तर त्या फोल्डेड मेम्ब्रेननी ते फोल्ड किंवा आपले जे कॉइल्स आहेत स्मॉल इंटेस्टाईनचे ते डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच झालेले असतात. नेक्स्ट स्मॉल इंटेस्टाईन 3 पार्टमध्ये डिवाइड होतो डिओडेनम जजुनम अँड इलियम आउट ऑफ विच फर्स्ट इज डिओडेनम. आत्ताच आपण डिओडेनम स्टडी केला. यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे मिडल पोर्शन ज्याला म्हटलं जातं जजुनम. सो या डिओडेनमनंतर नेक्स्ट पुढचा जो पार्ट मिडल स्टार्ट होणार आहे त्याला आपण जजुनम म्हणणार. सो जजुनमबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे बघा जजुनम इज मिडल कॉइल पोर्शन. पहिली गोष्ट हा मिडल पोर्शन आहे आणि सेकंड थिंग हा खूप कॉइल झालेला असतो याचं कॉइलिंग डिओडेनमपेक्षा डिओडेनम फक्त यू शेप तुम्हाला सांगितला त्यापेक्षा कंपॅरेटिवली जजुनम जो आहे तो जास्त कॉइल झालेला आहे यू शेप्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट याची लेंथ जी आहे ती 2.5 मीटर लॉन्ग एवढी याची लेंथ आहे. सो जजुनम इट इज अबाउट 2.5 मीटर लॉन्ग इट इज मिडल पार्ट ऑफ दिस स्मॉल इंटेस्टाईन अँड इट इज हायली कॉइल्ड. तो बराच कॉइल्ड झालेला असतो बट इट इज नॅरो दॅन डिओडेनम.
डिओडेनम पेक्षा हा नॅरो असतो. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती जेजुनम बद्दल. 2.5 मीटर लॉंग आहे, मिडल पोर्शन आहे आणि हायली कॉइल्ड आहे. फक्त डिओडेनम पेक्षा जेजुनमचा डायमीटर कमी असतो, हा नॅरो असतो. ओके, जेजुनम नंतर लास्ट पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइनचा इलियम. ओके, सो इलियम कसा आहे बघा. इलियमची लेंथ जवळपास 3.5 मीटर लॉंग एवढी त्याची लेंथ आहे. सो टोटल स्मॉल इंटेस्टाइनची लेंथ सांगितली होती 6 मीटर, त्यापैकी 3.5 मीटर इलियम आणि 2.5 मीटर जेजुनम, हे किती झालं बघा टोटल. तर हे दोन्ही पोर्शन, इलियम जो आहे तो बराच लॉंग आहे त्यामुळे याचं कॉइलिंगसुद्धा जास्त झालेलं असतं. सो इट इज हायली कॉइल्ड. ओके, आणि फायनली हा जो इलियम आहे हा ब्रॉडर आहे, ब्रॉडर दॅन जेजुनम. याच्या आधीचा जो जेजुनम बघितला आपण त्याच्यापेक्षा हा ब्रॉडर असतो अँड इट ओपन इन कायकम. ओपन इन कायकम. ओके, सो स्मॉल इंटेस्टाईनबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बोर्डवरती आहे. मी फायनली एकदा रिपीट करते बघा. स्मॉल इंटेस्टाईन जरी त्याचं नेम स्मॉल इंटेस्टाईन असलं तरी त्याची लेंथ भरपूर आहे, जवळपास 6 मीटर लॉंग असतो आणि त्याचा ब्रॉडनेस जो आहे तो जवळपास 2.5 सेंटीमीटर एवढा आहे. तो कुठे लोकेट झालेला आहे? आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये. आणि एवढा लॉंग इंटेस्टाईन ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये फिट करण्यासाठी त्याचं कॉइलिंग झालेलं आहे आणि हे कॉईल जे आहेत ते फर्मली आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहण्यासाठी मेझेंटेरिस हे जे मेम्ब्रेन आहे, फोल्ड आहे मेम्ब्रेनचा, त्याच्या मदतीनं ते कॉईल डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच झालेलं असतं. त्यानंतर हा जो स्मॉल इंटेस्टाईन आहे तो 3 पार्टमध्ये डिवाईड होतो, डिओडेनम, जेजुनम अँड इलियम. त्यातला फर्स्ट पार्ट तुम्हाला सांगितला डिओडेनम. डिओडेनम त्याची लेंथ जवळपास 26 सेंटीमीटर आहे. यू शेप पोर्शन आहे हा स्मॉल इंटेस्टाईनचा सुरुवातीचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा स्टमकच्या खाली लेफ्ट साईडला टर्न होतो आणि स्टमक इलियम सॉरी स्टमक डिओडेनममध्ये ओपन होतं आणि त्या ओपनिंगला पायलॉरिक स्फिंक्चर जो आहे तो प्रेझेंट असतो त्या जंक्शनला. त्यानंतरचा नेक्स्ट पोर्शन आपण बघितला जेजुनम. जेजुनमची लेंथ बघा 2.5 सेंटीमीटर आहे, डिओडेनमपेक्षा बरीच जास्त, त्यामुळे तो जास्त कॉईल झालेला आहे. आणि त्यानंतर हा नॅरो आहे, कोणापेक्षा? डिओडेनमपेक्षा जेजुनम नॅरो. सगळ्यात शेवटचा इलियम, त्याची लेंथ सगळ्यात जास्त 3.5 मीटर, त्यामुळे त्याचं कॉइलिंगसुद्धा जास्त आहे, हायली कॉइल्ड आहे, मात्र हा जेजुनमपेक्षा ब्रॉडर आहे. बघा, इलियमपर्यंतच आपलं स्मॉल इंटेस्टाईन कम्प्लीट होतं आहे. आता हा जो इलियम आहे तो लार्ज इंटेस्टाईनमध्ये ओपन होणार आहे. मग लार्ज इंटेस्टाईनचा जो फर्स्ट पार्ट आहे ज्याला कायकम म्हटलं जातं त्याच्यामध्ये इलियम ओपन होतो. सो नेक्स्ट आपण लार्ज इंटेस्टाईन पाहणार आहोत. स्मॉल इंटेस्टाईनची जी इन्फॉर्मेशन मी बोर्डवरती लिहिलेली त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही सगळ्यांनी नोट करायचे. सो बघा, ओके, नेक्स्ट आहे लार्ज इंटेस्टाईन. आताच आपण स्मॉल इंटेस्टाईन स्टडी केलं आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये मी स्टार्टलाच तुम्हाला सांगितलेलं की जरी त्याचं नेम स्मॉल इंटेस्टाईन असलं तरी त्याची लेंथ मात्र जास्त आहे, जवळपास 6 मीटर लॉंग, हे आपण बघितलं. मग त्याला स्मॉल इंटेस्टाईन का म्हणायचं? तर त्याचा डायमीटर कंपॅरेटिवली लार्ज इंटेस्टाईनपेक्षा कमी असल्यामुळे त्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणतात. सो स्मॉल आणि लार्ज हे त्यांच्या डायमीटर किंवा ब्रॉडनेसवरती दिलेले नेम आहेत. स्मॉल इंटेस्टाईनचा ब्रॉडनेस कमी आहे ॲज कम्पेअर टू लार्ज इंटेस्टाईन. तर हा जो लार्ज इंटेस्टाईन आहे याची लेंथवरून तुमच्या लक्षात येईल की त्याची लेंथ जरी नाव लार्ज इंटेस्टाईन असलं तरी स्मॉल इंटेस्टाईनपेक्षा बरीच कमी आहे. स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ किती होती? 6 मीटर लॉंग. तर लार्ज इंटेस्टाईन जो आहे याची लेंथ असते 1.5 मीटर लॉंग. सो इट इज 1.5 मीटर लॉंग. सो ही आहे फर्स्ट त्याची लेंथ. तर लेंथवरून लक्षात येईल हा लार्ज इंटेस्टाईन जो आहे, नेम जरी लार्ज असेल तरी स्मॉल इंटेस्टाईनपेक्षा लेंथ कमी आहे. नेक्स्ट, इट इज वाइडर इन डायमीटर. दॅन स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनपेक्षा याचा डायमीटर जो आहे तो जास्त वाईड आहे, वाईडर आहे त्याचा डायमीटर.
त्यानंतर नेक्स्ट बघा इट इज डिवाइडेड इनटू थ्री पार्ट्स. हा जो लार्ज इंटेस्टाइन आहे तो मेनली तीन पार्ट मध्ये डिवाइड होतो. त्याच्यामधला फर्स्ट पार्ट आहे काइकम, सेकंड आहे कोलॉन आणि थर्ड रेक्टम. सो प्रत्येक ठिकाणचे जे काही पार्ट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. जसं आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपण पाहिलं, तीन पार्ट आहेत स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट डिओडेनम, दुसरा जजुनम, थर्ड इलियम. त्याच्या आधी आपण स्टमक स्टडी केला. स्टमकमध्ये सुद्धा कार्डियक, फंडस आणि पायलॉरिक असे तीन पार्ट आपण स्टडी केले. तर लार्ज इंटेस्टाईन याचेही तीन पार्ट सांगितले आहेत, कायकम, कोलॉन आणि रेक्टम. सो या तिन्ही पार्टबद्दल आपण पहिल्यांदा इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट आहे कायकम. ओके, तर हा जो कायकम पोर्शन आहे तो कशामध्ये ओपन होतो, तर कोलॉनमध्ये. कायकम ओपन इन कोलॉन. सेकंड थिंग, इट इज ब्लाइंड पाउच ॲट द जंक्शन अँड लार्ज इंटेस्टाईन. सो कायकम जे आहे त्याची इन्फॉर्मेशन सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा कायकम. सो कायकम जो आहे हा एक स्मॉल ब्लाइंड पाउच आहे आणि कुठे प्रेझेंट आहे बघा, ॲट द जंक्शन ऑफ इलियम अँड लार्ज इंटेस्टाईन. इलियम ज्या ठिकाणी लार्ज इंटेस्टाईनमध्ये ओपन होतो आहे तर त्या जंक्शनला हा कायकम ब्लाइंड पाउच प्रेझेंट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मग असे स्मॉल इंटेस्टाईन बघितलं होतं, सो स्टमक, नेक्स्ट स्मॉल इंटेस्टाईन असेल. तर हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे पुढे लार्ज इंटेस्टाईनमध्ये ओपन होणार आहे, पण या जंक्शनला हा जो ब्लाइंड पाउच किंवा हा जो खालचा पोर्शन आहे तर एवढ्या पोर्शनला कायकम असं म्हटलं जातं. सो बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे, सगळ्यांनी बघा. स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन त्यांच्या जंक्शनला कायकम हा ब्लाइंड पाउच आहे. ब्लाइंड पाउच का म्हटलेलं आहे, कारण त्याचं एक एंड जे आहे ते इकडचं क्लोज आहे, इकडचं या पाउचचं इकडचं एंड फक्त ओपन, हे एंड क्लोज आहे. सो इट इज कॉल्ड ॲज ब्लाइंड पाउच. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो कायकम आहे इट इज होस्ट फॉर सिम्बायोटिक बॅक्टेरिया. ओके, फर्स्ट थिंग सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे काय, तर असे बॅक्टेरिया जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल रायझोबियम स्टडी केलेलं असेल, जो रूट नोड्यूलमध्ये राहतो, तेही सिम्बायोटिक असोसिएशन आहे. सिम्बायोटिक असोसिएशन कधी म्हणायचं, दोन ऑर्गॅनिझमचं रिलेशन कधी सिम्बायोटिक म्हणायचं, जेव्हा रिलेशनमध्ये असणारे दोन ऑर्गॅनिझम जे आहेत ते एकमेकांचं बेनिफिट करतात. फॉर एक्झाम्पल रायझोबियम हा जो बॅक्टेरिया आहे तो प्लांट्सना नायट्रोजन फिक्स करून देतो आणि त्याच्या रिटर्नमध्ये प्लांट त्या बॅक्टेरियाला न्यूट्रियंट प्रोव्हाइड करतात. सो त्या रिलेशनशिपला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप असं म्हणतो. सो या ठिकाणी आपण जो कायकम स्टडी करतो आहे हा कायकमसुद्धा होस्ट आहे कोणासाठी, सिम्बायोटिक बॅक्टेरियांसाठी. सो काही बॅक्टेरिया त्या कायकममध्ये असतात किंवा त्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि हे जे बॅक्टेरिया आहेत कायकममध्ये असणारे, तर हे बॅक्टेरिया डायजेशनसाठी हेल्प करतात. सो हे हा पॉईंट लक्षात ठेवा. इफ फर्स्ट थिंग इट इज ब्लाइंड पाउच, सेकंड थिंग इट इज प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन, थर्ड दॅट कायकम इट इज होस्ट फॉर दी सिम्बायोटिक बॅक्टेरिया. हा जो आहे तो सिम्बायोटिक बॅक्टेरियांसाठी होस्ट म्हणून काम करतो. नेक्स्ट वर्मीफॉर्म ॲपेंडिक्स. ओके, आता याआधी तुम्ही ॲपेंडिक्स हा जो वर्ड आहे तो बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. तर ॲपेंडिक्स काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर बघा वेस्टिजियल ऑर्गन म्हणून तुम्ही स्टडी केलेला आहे. तर आत्ता आपण ड्रॉ केलेला जो कायकम होता त्या कायकमपासून हे जे प्रोजेक्शन आहे वर्म लाईक, तर त्या प्रोजेक्शनला आपण ॲपेंडिक्स असं म्हणतो. हा जो ॲपेंडिक्स आहे इट इज वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन.
ह्यूमन मध्ये हा अपेंडिक्स वेस्टिजियल ऑर्गन आहे बट इट इज फंक्शनल इन हर्बिवोरस ऑर्गॅनिझम. सो हर्बिवोरस ऑर्गॅनिझम जे आहे त्यांच्यामध्ये हा फंक्शनल असतो, ह्युमन बीइंगमध्ये मात्र हा वेस्टिजियल ऑर्गन आहे. सो सगळ्यांचे इथपर्यंत लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट कायकमबद्दल इन्फॉर्मेशन जी सांगितली ती लक्षात आली का बघा. त्यानंतर हा जो कायकम आहे हा कायकम पुढे कोलॉनमध्ये ओपन होणार आहे. सो कायकम फर्स्ट थिंग इट इज प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन. सेकंड थिंग दिस कायकम इट इज अ ब्लाइंड पाउच. ओके दिस पाउच इज होस्ट फॉर सिम्बायोटिक बॅक्टेरिया. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. कायकम जो आहे तो सिम्बायोटिक बॅक्टेरियासाठी होस्ट आहे. याच कायकमपासून वर्मीफॉर्म अपेंडिक्स हा वेस्टिजियल ऑर्गन जो आहे तो अराईज होतो. जो ह्युमनमध्ये वेस्टिजियल आहे मात्र काही हर्बिवोरस ऑर्गॅनिझममध्ये तो फंक्शनल आहे. ओके आता हा जो कायकम आहे आपण बघितलं लार्ज इंटेस्टाईनचे तीन पार्ट आहेत, कायकम, कोलॉन आणि रेक्टम. म्हणजे ते जे ब्लाइंड पाउच आहे ते पुढे कशामध्ये ओपन होणार आहे, कोलॉनमध्ये. सो नेक्स्ट पॉईंट इज कोलॉन. सो कायकम ओपन्स इन कोलॉन. कायकम जो आहे तो कोलॉनमध्ये ओपन होईल. त्यानंतर नेक्स्ट थिंग बघा, कोलॉन इट इज ट्यूब लाईक अँड इट इज डिवायडेड इन टू थ्री पार्ट. फर्स्ट असेंडिंग कोलॉन, सेकंड डिसेंडिंग कोलॉन, अँड थर्ड ट्रान्सवर्स कोलॉन. ओके सो मी मगाशी पण तुम्हाला डायग्राम दाखवलेली. सो सपोज हा इथे ब्लाइंड पाउच असेल, इकडे स्मॉल इंटेस्टाईन, इथे आपण ते ब्लाइंड पाउच बघितलं ज्याला आपण कायकम असं म्हणतोय. त्यानंतर इकडे पुढे कोलॉन हा रिजन स्टार्ट झाला, हे अपवर्ड डिरेक्शनने पुन्हा या असं आडवा आणि पुन्हा हे खाली येणार, असे तीन पार्ट आहेत. सो जो अपवर्ड जाणारा पोर्शन आहे याला म्हटलं जातं असेंडिंग कोलॉन, हा आडवा जो आहे याला ट्रान्सवर्स कोलॉन, आणि हा खाली येणारा जो आहे याला डिसेंडिंग कोलॉन असं म्हटलं जातं. सो या वेनी कोलॉन जो आहे तो तीन पार्टमध्ये डिवाइड होतो, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन अँड डिसेंडिंग कोलॉन. सो बघा आधी कायकम सांगितला जो कशामध्ये ओपन होतो आहे, कोलॉनमध्ये जो ट्युब्युलर पोर्शन आहे. नेक्स्ट हा जो कोलॉन आहे तो मेनली आपण तीन पार्टमध्ये डिवाइड केला. पुढे याच्यामधून अनडायजेस्टेड मॅटर्स पुढे येणार आहे, जे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट होऊ शकत नाही ते पुढे लार्ज इंटेस्टाईनकडे पास केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणत्याही प्रकारचं डायजेशन केलं जात नाही. मग लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं, तर जे अनडायजेस्टेड मॅटर आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये येणार आहे. मग त्याच्यामध्ये एक्सेस वॉटर किंवा मिनरल्स किंवा सॉल्ट जे काय असतील ते तिथे ॲब्झॉर्ब केले जातील. तर हा जो पोर्शन आहे कोलॉनचा हा तीन पार्टमध्ये आपण डिवाइड केला. सो सगळ्यांना ही इन्फॉर्मेशन समजली का बघा. लार्ज इंटेस्टाईनच्या तीन पार्टपैकी आपले दोन कंप्लीट झाले, कायकम आणि कोलॉन. त्यानंतरचा नेक्स्ट पोर्शन आहे रेक्टम. ओके सो आता रेक्टमबद्दल काय सांगितलेलं आहे बघा. सो लार्ज इंटेस्टाईनचा लास्ट पार्ट आहे रेक्टम. ओके फर्स्ट थिंग इट इज पोस्टेरियर रिजन. सगळ्यात पोस्टेरियर खालचा रिजन आहे. नेक्स्ट इट टेम्पररीली स्टोर्स अनडायजेस्टेड वेस्ट. ओके सो बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सगळं डायजेशन कम्प्लीट होतं, जे काही अनडायजेस्टेड राहिलेलं आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये येणार आहे. त्यातला पहिला पोर्शन सांगितला कायकम, दुसरा पोर्शन सांगितला कोलॉन, कोलॉन नंतरचा रेक्टम. रेक्टममध्ये जेव्हा हे अनडायजेस्टेड मॅटर येतं, अनडायजेस्टेड वेस्ट येतं, तर ते टेम्पररीली म्हणजे इजेशन होण्याआधी, बॉडीच्या बाहेर रिलीज करण्याआधी
टेम्पररीली पीरियडसाठी त्या ठिकाणी त्याला स्टोर केलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, दॅट वेस्ट इज अल्सो कॉल्ड फिसिस. त्या वेस्टला फिसिस असं सुद्धा म्हटलं जातं, हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. आणि अजून एक पॉईंट, हा जो कोलॉन आहे याच्या लाइनिंगला म्युकस सेल प्रेझेंट असतात. सो दिस इज लाइन बाय म्युकस सेल. म्युकस सेल माहिती असतील, म्युकस प्रोड्यूस करणारे असेल ज्याच्यामुळे ल्युब्रिकेट होतो तो ट्रॅक. त्याच्यामध्ये जे काही वेस्ट येतं आहे किंवा फूड येतं आहे, जे काही येतं आहे त्याचं फ्रिक्शन जास्त होत नाही, अवॉइड केलं जातं. सो हे तिन्ही पॉईंट तुम्हाला लार्ज इंटेस्टाईनबद्दल लक्षात ठेवायचे आहेत, कायकम, कोलॉन आणि रेक्टम. सिंपल आहे, कायकम ब्लाइंड पाउच आहे, होस्ट आहे सिम्बायोटिक बॅक्टेरियांसाठी, आणि त्या कायकमपासून वर्मी फॉर्म अपेंडिक्स अराईज होतं, जे ह्युमनमध्ये वेस्टिजियल आहे मात्र हर्बिओरसमध्ये फंक्शनल ऑर्गन आहे. त्यानंतर नेक्स्ट हा कायकम कोलॉनमध्ये ओपन होतो, कोलॉन ट्युब्युलर पार्ट आहे. त्यानंतर या कोलॉनचे तीन पार्ट पडतात, ॲसेंडिंग, ट्रान्सवर्स अँड डिसेंडिंग कोलॉन. त्यानंतर नेक्स्ट बघा, या कोलॉनच्या लाइनिंगला म्युकस सेल प्रेझेंट असतात. नेक्स्ट हा जो कोलॉन आहे तो रेक्टममध्ये ओपन होतो. रेक्टम हा पोस्टेरियर रिजन आहे ज्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल टेम्पररी पिरियडसाठी स्टोअर केलं जातं बिफोर इजेशन. रेक्टम नंतर नेक्स्ट ॲनस ह्या ओपनिंगमधून ते रिलीज केलं जाईल, त्याच्या आधी थोड्या पिरियडसाठी तिथं स्टोअर होतं. आणि या वेस्टलाच फिसिस असंही म्हटलं जातं. ओके, यानंतरचा फायनल पॉईंट जो दिलेला आहे तो आहे ॲनस. सो ॲनस काय आहे बघा सगळ्यांनी, ओके, सो ॲलिमेट्री कॅनॉलमध्ये लास्ट पार्ट आहे ॲनस. सो ॲनसमध्ये बघा, फर्स्ट इट इज टर्मिनल ओपनिंग ऑफ ॲलिमेंटरी कॅनॉल. फर्स्ट थिंग, ॲलिमेंटरी कॅनॉलचं हे टर्मिनल ओपनिंग आहे, शेवटचं ओपनिंग आहे. आणि या ओपनिंगमधून अनडायजेस्टेड वेस्ट जे आहे ते बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जाणार आहे. सो ॲनस, फर्स्ट थिंग इट इज टर्मिनल ओपनिंग ऑफ ॲलिमेंटरी कॅनॉल. सेकंड थिंग, इट इज गार्डेड बाय स्फिंक्चर. स्फिंक्चर मसलनी याला गार्डेड केलेलं असतं किंवा स्फिंक्चर मसल या ठिकाणी प्रेझेंट असतात. मी तुम्हाला आधीही सांगितलं की स्फिंक्चर मसलचे नेम, लोकेशन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्फिंक्चर मसल म्हणजे सर्क्युलर मसल्स आहेत जे ते ओपनिंग जे आहे ते कंट्रोल किंवा रेग्युलेट करतात. सो ॲनस हे ओपनिंगसुद्धा स्फिंक्चर मसलनी गार्ड केलेलं आहे. आणि त्याला स्फिंक्चर, त्याचं नेम जे आहे बुकमध्ये दिलेलं नाही पण कधी कधी याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. सो त्या स्फिंक्चरचं नेम आहे स्फिंक्चर ऑफ ॲनी इंटरनस. सो स्फिंक्चर ॲनी इंटरनस असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. जसं आपण सुरुवातीला पाहिलेत कार्डियक स्फिंक्चर, पायलॉरिक स्फिंक्चर, तसं हा स्फिंक्चर ऑफ ॲनी इंटरनस. आणि असेच अजून एक दोन स्फिंक्चर आपल्याला पाहायला मिळतील. सो प्रत्येक ठिकाणचे नेम आणि लोकेशन नीट लक्षात ठेवा. हा ॲनसच्या लाइनिंगला असणारा स्फिंक्चर आहे जो ॲनसचं ओपनिंग रेग्युलेट करणार आहे. नेक्स्ट, हे जे ॲनस आहे याच्यामध्ये बघ काय काम केलं जातं, तर इट एक्सपेल्स अनडायजेस्टेड वेस्ट बाय द प्रोसेस कॉल्ड इजेशन ऑर डेफिकेशन. ओके, सो इजेशन किंवा डेफिकेशन असं त्या प्रोसेसचं नेम आहे ज्या प्रोसेसमध्ये अनडायजेस्टेड मॅटर बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. सो नेम नीट लक्षात ठेवा, इजेशन आणि दुसरं दिलेलं आहे डेफिकेशन. सो इजेशन ऑर डेफिकेशन या प्रोसेसनी अनडायजेस्टेड मॅटर बॉडीच्या बाहेर रिलीज होतं. सो दिस इज अबाउट ॲनस. ॲनस इज टर्मिनल ओपनिंग ऑफ ॲलिमेंटरी कॅनॉल. सेकंड थिंग, इट इज गार्डेड बाय सर्क्युलर स्फिंक्चर मसल. नेक्स्ट, नेम ऑफ दिस स्फिंक्चर इज स्फिंक्चर ॲनी इंटरनस. नेक्स्ट, इट एक्सपेल अनडायजेस्टेड वेस्ट बाय प्रोसेस कॉल्ड इजेशन ऑर डेफिकेशन.
तर डेफिकेशन असं म्हटलं जातं की ज्या प्रोसेसनी अनडायजेस्टेड वेस्ट बॉडीच्या बाहेर रिलीज होतं. सो दिस इज अबाउट द ॲलिमेट्री कॅनॉल. सो आज आपण ॲलिमेट्री कॅनॉलचं स्ट्रक्चर जे आहे ते कम्प्लीट केलं. सो स्टुडंट, याच्यामध्ये आपण काय काय स्टडी केलं? सगळ्यात फर्स्ट माउथ. माउथमध्ये माउथ हे ट्रान्सवर्स स्लिट लाईक ओपनिंग आपण बघितलं, जे बकल कॅव्हिटीमध्ये ओपन होतं. या बकल कॅव्हिटीमध्ये टीथ आणि टंग हे दोन इम्पॉर्टंट ऑर्गन आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट, बकल कॅव्हिटी कशामध्ये ओपन होती आहे? तर फॅरिंग्स. तर हा जो फॅरिंग्स आहे हा कॉमन पॅसेज आहे डायजेस्टिव्ह आणि रेस्पायरेटरी सिस्टीमचा. सो आपण फॅरिंग्स, त्यानंतर इपिग्लॉटिस, ग्लॉटिस हे पॉईंट तिथं पाहिले. नेक्स्ट आपण स्टडी केला इसोफेगस, ज्याला फूड ट्यूब असंही म्हटलं जातं. त्यानंतर इसोफेगसनंतर नेक्स्ट जो पार्ट होता तो होता स्टमक. या स्टमकमध्ये कार्डियक स्टमक, पायलॉरिक आणि फंडस, कार्डियक स्फिंक्चर, पायलॉरिक स्फिंक्चर हे पॉईंट आपण पाहिले. स्टमकनंतर नेक्स्ट आपण बघितला स्मॉल इंटेस्टाईन, ज्याच्यामध्ये डिओडेनम, जेजुनम अँड इलियम, त्यांची लेंथ, डायमीटर ह्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन, त्याच्यामध्ये कायकम, कोलॉन अँड रेक्टम स्टडी केलं. आणि फायनली ॲनस. या पॉईंटबरोबरच आपलं ॲलिमेट्री कॅनॉलचं स्ट्रक्चर जे आहे ते कम्प्लीट होते. यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये हा जो ॲलिमेट्री कॅनॉल आहे याचा जर सेक्शन घेतला तर सेक्शनमध्ये त्याच्या लाइनिंगला वेगवेगळे लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या टिश्यूचे. तर ते जे लेयर्स आहेत सेरोसा, मस्क्युलरी, सबम्युकोजा, तर ते लेयर्स कशापासून बनलेले आहेत आणि त्याचे डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.